पुण्यातील ख्यातनाम मृदंग वादक व प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज साबळे व त्यांच्या सौभाग्यवती गोकुळाबाई साबळे यांची नुकतेच निधन झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि महाराजांचा फार मोठा भक्त परिवार आहे. महाराजांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून योग योगेश्वर संस्थान वरुळ जवळ काय येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्रीधर महाराज आवारे हे अध्यक्षस्थानी होते. महाराजांनी आपल्या जीवनातील साबळे महाराजांच्या संगीतात आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल दादा मिटकरी हे उपस्थित होते. आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की आज आमचा खूप मोठा आधार गेलेला आहे, पण महाराजांचा मुलगा ऋषी साबळे यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही. व आता ऋषी साबळे सरकारी दवाखान्यातून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे व त्यांच्या प्रायव्हेट दवाखान्यातील सर्व खर्च मी करणार आहे. एवढेच नाही तर साबळे महाराज प्रत्येकांच्या स्मरणात राहायला पाहिजे याकरिता मी माझ्या निधीमधून स्वर्गीय विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृती प्रत्यर्थ किमान 15 लाखापर्यंत वारकरी रुग्णवाहिका देण्याचे आमदार अमोलदादा मिटकरी यांनी जाहीर केले. आमदार अमोलदादा मिटकरी श्रद्धांजलीपर भाषण देत असताना गहिवरून आले व त्यांना अश्रू अनावर झाले. त्या प्रकारे राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांनी साबळे महाराज यांच्या कुटुंबाला 21,000 रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर सुभाष महाराज काळे यांनी महाराजांच्या संगीतात आलेले अनुभव श्रद्धांजलीपर भाषणामध्ये सांगितले. या प्रसंगी अरुण महाराज भुरघाटे, श्रीधर महाराज पातोंडे, कोंडीराम महाराज नागर्स गोजे, एकनाथ महाराज पवार, चंद्रशेखर महाराज दाभाडे, सोपान महाराज काळुसे, गजानन महाराज एरोकार, सोपान महाराज शेलार, प्रकाश महाराज पांडे यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले. या प्रसंगी काशीनाथ महाराज आंधळे, जनार्दन महाराज वाडके, निखिल महाराज गोबरे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज अस्वार, गोपाल महाराज नारे, दत्ता पाटील ओळंबे, रमेश पाटील खिरकर, श्रीधर महाराज ताळोकार, संतोष महाराज घुगे, वैभव नायसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज वसू व योगेश्वर संस्थानचे अध्यक्ष गणेश महाराज शेट्टी यांनी शासनाच्या नियम व अटींचे पालन करून केले. पण हा सोहळा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला करता आला नाही. म्हणजे आयुष्य तर भरपूर असायला पाहिजे होतं, पण इतक्या लवकर एखादा व्यक्ती चटका देऊन जातो हे न भरून निघणारं नुकसान आहे. त्यांनी दिलेला शब्द आहे तिथे, तो शब्द मी पूर्ण करणारच आहे. पण काळे महाराज, शेटे महाराज, आवारे महाराज, वसू महाराज, एरोकर महाराज, विलासभाऊ, आपल्या सर्वांच्या समोर सांगतो, विठ्ठल महाराजांचं कार्यक्षेत्र हे हा परिसर राहिलेला आहे. या एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव पुढं चाललं पाहिजे, त्यासाठी हरिभक्त परायण वैकुंठवासी विद्यावाचस्पती मृदंगाचार्य श्री विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही एक रुग्णवाहिका आमच्या वतीनं छोटासा काय असेल एक 10-15 लाख रुपयाची एक रुग्णवाहिका, त्या रुग्णवाहिकेला वारकरी रुग्णवाहिका असं नाव देऊ महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ. आणि काही फार मोठे उपकार आम्ही वारकऱ्यांवर करतो असं नाही, मी तुम्हाला आजही सांगतो, तुमच्यातला एक वारकरी, मला लोक काही निंदा काही वे करू द्या, कुणी निंदा कुणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा काय तुम्हासी गरज, आम्ही भजू पंढरी राज, पण आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, कारण डोळ्यापुढे दृष्टी नाही, रोगिया मिष्टान्न लागे हे विष समान, कारण तोंडाशी चवी नाही, तुका म्हणे तेथे कैसी, म्हणजे तुकाराम महाराजांच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहेत. ते काही आता तुम्हाला सांगावं एवढा मी काही फार मोठा नाही, तुमच्या समोर पालापाचोळा आहे, माझा तो अधिकार नाही, पण त्यांच्या नावाची एक रुग्णवाहिका. त्यासाठी आता दुसरा एक पर्याय शेटे महाराज असा आहे, रुग्णवाहिका देणं सोपं असतं, कुठलाही आमदार येते भाषण देते की आम्ही 10 लाखाची रुग्णवाहिका दिली तुम्हाला, पण त्या रुग्णवाहिकेचं डिझेल, त्याच्यावर असणाऱ्या ड्रायव्हरची मजुरी, याचा भार तुमच्यावर पडू नये म्हणून आपलं अकोटचं जे उपकेंद्र आहे तिथल्या मेडिकल ऑफिसरशी बोलून, तिथल्या यांच्याशी बोलून नाव वारकरी रुग्णवाहिका राहील, साबळे महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ. एखादा एकादशीचा दिवस आता येणाऱ्या बघू आणि ती रुग्णवाहिका अर्पण करू, जेणेकरून फुकट कुठलाही पेशंट वारकरी रुग्णवाहिकेत जाईल, जो पेशंट मागे भरती असेल बेडवर त्याला विठ्ठल महाराज दिसत राहतील, पत्नी त्यांच्या आईसाहेब गोकुळाताई त्या पण त्यांचाही चेहरा दिसत राहील, आणि त्यामध्ये सुंदर रामकृष्ण हरी असणारा एक यंत्र बसू, म्हणजे त्या पेशंटला हे ऑक्सिजन तरी भेटेल. तर अशी एमसीए न्यूज करिता देवानंद खेकर अकोट.